रामबन जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्माणाधीन 4 लेन बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळल्यानं मोठा अपघात घडला. यामध्ये 9 जण अडकले असून त्यापैकी 2 वाचवण्यात यश आलंय, तर उर्वरित 7 जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाला माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खुणी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग तपासणी दरम्यान कोसळला, त्यामुळे ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्करानं तातडीनं संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचे आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. बचाव मोहिमेमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय. बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा बोगद्यासमोर बुलडोजर आणि ट्रकसह अनेक मशीन्स आणि वाहनं उभी होती. बोगदा कोसळल्याने त्यांचंही पूर्णपणे नुकसान झालंय. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि SSP मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.